विडी कामगारांच्या रोजगाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ठोस लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कामगार नेते आडम मास्तर यांनी दिलाय. विडी ओढल्याने कोरोना होतो तेव्हा राज्यभरात विडी उत्पादन आणि विक्रीस सरसकट बंदी घालावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर 25 मे रोजी उच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यापूर्वीच सरकारच्या वकिलाने कामगार हिताचा युक्तिवाद करणे अपेक्षित असताना सरकारी वकिलाने तो युक्तिवाद मांडला नाही. उच्च न्यायालयाने विडी उद्योगाच्या विरोधात निकाल दिला तर 30 लाख लोकांचे कुटुंब रस्त्यावर येणार आहे. त्यापूर्वी शासनाने कामगार हिताची बाजू मांडावी म्हणून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 23 जून रोजी 50,000 कामगारांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार नेते आडम मास्तर यांनी दिलाय. आपले सोलापूरचे सुपुत्र ऍडव्होकेट जनरल कुंभकोणी साहेब यांनी अशी बाजू मांडली की विडी प्याल्यामुळं कोरोना होतो असा अजब दावा मी समजू शकतो. कॅन्सर होतं समजू शकतो, टीबी होतं समजू शकतो, दमा होतं समजू शकतो, खोकला होतो समजू शकतो. कोणत्याही जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा मत व्यक्त केलं नाही. देशातले अनेक सायंटिस्टांनी सांगितलं धूम्रपानामुळं कोरोना होत नाही अशा पद्धतीचा रिपोर्ट आला असतानाही आमचं दुर्दैव म्हणाव सोलापूरचंच दात आणि आमची जीत झाली. त्याने सांगितलं टाटा कन्सल्टंटचा रिपोर्ट माझ्या हातात आहे म्हणून तुम्ही हे विडी उद्योग बंद करू शकता, विक्री बंद करू शकता असं मत व्यक्त केलं. त्या 16 तारखेपासून आम्हाला चैन नाही. 17 आम्हाला त्यांचं जजमेंट मिळालं आणि 18 तारखेला पुन्हा मुख्यमंत्र्यापासून कलेक्टरपर्यंत आम्ही सगळ्याला मेल पाठवलं, जजमेंटही पाठवलं त्यांना आणि तुम्ही ॲफिडेव्हिट देण्यापासून तुमच्या ॲडव्होकेट जनरलला महाराष्ट्र शासनाची अधिकृत भूमिका माझ्याशी जे बोलता कामगार बेकार होणार नाही, धंद्यावर परिणाम होणार नाही ही भूमिका हायकोर्टात का सांगत नाही. आज सकाळी मी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मजूर मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री सुभाष देसाई तिघाशीही बोललो आणि त्यांना सांगितलं 24 तारखेला महाराष्ट्र शासनाचं अफिडेव्हिट आमच्या विरोधात गेलं तर 25 तारखेला निकाल येणार आहे आणि एकदा निकाल आल्यानंतर जसं मराठा आरक्षणचा प्रश्न झाला तसं विडी उद्योगाची होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना आज सांगितलं सावधगिरीनं तुम्ही मुख्यमंत्र्यापुढं या सगळ्यांना बोलवा, चीफ सेक्रेटरीला बोलवा, ॲडव्होकेट जनरलला पाचारण करा आणि त्यांना विडी उद्योग आणि विडी कामगार बेकार होणार नाही याची काळजी घ्या. आता ते किती करतील याबद्दल मला शंका आहे. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे 23 तारखेला 11:30 तुम्ही कल्पना करू शकणार नाही 50,000 महिला विडी कामगार त्या ठिकाणी शांततेने बसणार. नुसतं विडी कामगार नाही, शेकरी बसणार, पानपुडा देणाराही बसणार, तंबाखूवालाही बसणार, लेबलवालाही बसणार, भट्टीवालाही बसणार, हमालही बसणार, ड्रायव्हरही बसणार. आजपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन झालेलं नाही, असं आंदोलन आम्ही करणार आहे. अत्यंत शांततेने त्या ठिकाणी बसणार, कोरोनाचे सर्व नियम आम्ही पाळणार
परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा मेसेज कलेक्टरकडे येणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आम्ही पोलिसाला परवानगी मागितली, परवानगी देणार नाही याची आम्हाला माहिती आहे.